येणाऱ्या 25 जानेवारी रोजी दरवर्षी आम्ही बहुभाषिक कवी संमेलन घेतो. हा 69वा प्रजासत्ताक दिन आहे. आम्ही 1963 मध्ये इन्स्टिट्यूट मॅनेजर्स रागांदाचं नामकरण झालं, तेव्हापासून आम्ही हा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आलेलो आहोत. आणि हा आम्ही बहुभाषिक कवी संमेलन घेऊन हा प्रजासत्ताक दिन आम्ही दरवर्षी साजरा करीत असतो. तर हिंदुस्थानातील वेगवेगळ्या विविध राज्यातील आणि विविध भाषेमधील वरिष्ठ कवी आम्ही मिनिजीस ब्रागांजातर्फे त्यांना बोलावणं पाठवतो, विनंती करतो आणि ते गोव्यामध्ये येतात. आणि 25 जानेवारी पूर्वसंध्येला, म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आम्ही बहुभाषिक कविता संमेलन घेत असतो. आणि ह्यामध्ये भाग घेणारे यंदा आम्ही 12 कवी सगळे मिळून आहेत आणि बाकी पण इतर कवी पण ह्याच्यामध्ये भाग घेणार आहे. तर सिंधी कवी आहेत प्रिया वाचानी, मुंबईमध्ये स्थित आहेत त्या, पण सिंधी कवी आहेत. शैलजा पाठक हिंदी कवी आहेत, त्या पण मुंबईहून येणार आहेत. आयाम मानम रवींद्र केरला, हे मल्याळम कवी आहेत. मोहन कुंभार सावंतवाडी येथील, पण मराठी कवी आहेत. एच ढुंडीराज बेंगलोर, म्हणजे कर्नाटका, कन्नड कवी आहेत. शैलेंद्र मेहता मुंबई महाराष्ट्र, पण कोंकणी कवी आहेत. सुकुमार चौधरी मुंबईहून, पण बंगाली कवी आहेत. किरण सिंग चौहान गुजराती कवी आहेत, गुजरातहून येणार आहेत. जयश्री रॉय हिंदी कवी आहेत, पण गोवा, म्हणजे आम्ही गोव्यातील 4 कवींना दरवर्षी 4 कवी भाग घेत असतात, हिंदी मराठी इंग्रजी आणि कोकणी. त्यामधून गोव्यामधून आहेत जयश्री रॉय हिंदी, दया मित्र गोत्री ह्या मराठी कवी आहेत. ॲलिस डिसोजा गोवा इंग्लिश कवी आहेत. आणि परेश कामत हे कोकणी कवी आहेत. आणि अध्यक्षस्थान ह्या कवी संमेलनात, बहुभाषिक कवी संमेलनाचं अध्यक्षस्थान परेश कामत हे भूषवणार आहे. अशा तऱ्हेत. आणि मी तुम्हाला विनंती करतो, म्हणजे तुमच्या माध्यमातून मी तमाम गोमंतकांना विनंती करतो की ह्या कार्यक्रमाचा त्यांनी लाभ घ्यावा.